चंदगड लाईन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चंदगड ग्रामस्थांनी यापूर्वी नगरपंचायत व्हावी म्हणून ग्रामस्थांनी बहिष्काराची भूमिका 4 वेळा घेतली होती. आज नगरपंचायतचं इलेक्शन लागलेलं असताना चंदगड गावातील सर्व पक्षीय आज या ठिकाणी जमलेले असून पूर परिस्थितीचा भीषण तडाखा सर्वसामान्याला लागलेला, स्थितीला सामोरे जाण्यासाठी एकवटलेले असून आज त्यांनी नगरपंचायतच्या इलेक्शनला फॉर्म कुठल्याही पक्षाने भरलेला नाही आहे. तर या स्थानिक राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून जाणून घेऊ की त्यांनी ही निवडणूक पुढे ढकलण्याचं कारण काय. निवडणूक आयोगाने ज्या तारखा घोषित केल्या त्या चंदगडच्या नैसर्गिक दृष्टिकोनातून अत्यंत चुकीच्या होत्या. त्यात निसर्गाची अवकृपा झाली आणि फाटकवाडी धरणाचा काही भाग खचला, त्याच्यातून प्रवाह एवढा वाढला आणि पावसाचं प्रजन्यमान पण एवढं वाढलं. 450 मिलीमीटर रोज पाऊस या चंदगड भागात सतत 10 दिवस पडला. चंदगडच्या दृष्टिकोनातून चंदगड भागातील फाटकवाडी असू देत, थिनगाव असू देत, मांगलेवाडी असू देत, बिजूर असू देत, भुगुले असू देत, या लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अत्यंत गंभीर असताना चंदगडकरांची माणुसकीचं जे काही जाय चंदगडकरांचं ते पुढे सरसावलं आणि चंदगडमधल्या सर्व धर्मियांनी, सर्व जातीबांधवांनी, सर्व वयातील लोकांनी अगदी ह्या लोकांचं पुनर्वसन करण्याच्या दृष्टिकोनातून चंदगडमध्ये त्यांची सोय केली, प्रत्येक खेडोपाडी मदत केली. अगदी चंदगडची लोकं राजगुळी, कामेवाडी या गावापर्यंत पोचून त्या लोकांना मदत करण्याचं एक व्रत ह्या लोकांनी हातात घेतलं आहे. तर अशा परिस्थितीमध्ये ही निवडणूक होणं अत्यंत चुकीची आहे. हा निर्णय शनिवारी रवानाथाच्या देवळामध्ये हा निर्णय घेण्यात आला आणि ही निवडणूक पुढे ढकलू देत, लोकांचं पुनर्वसन होऊ देत, शेतकऱ्यांना जे काय पंचनामे करायचे आहेत त्यासाठी शासनाला, शासकीय यंत्रणेला या आपण कार्यकर्त्यांनी मदत करावी या हेतून सर्व युवकांनी, सर्व ज्येष्ठ लोकांनी चंदगडच्या निवडणूक पुढे ढकलण्यासाठी कुणी अर्ज भरायचा नाही असा निर्णय घेतला आणि आपण शेतकऱ्यांना काहीतरी मदत करू शकतो या भावनेनं सर्व चंदगडकर अगदी सुखी समाधानानं हा निर्णय घेत आहे. चंदगड नगरपंचायतीचे निवडणूक ही लागली तशी त्यानंतर जी चंदगड गावामध्ये आणखी चंदगड तालुक्यामध्ये परिस्थिती निर्माण झाली, आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली की त्यावेळेला सर्व गावकऱ्यांनी मिळून एक निर्णय घेतला की ही निवडणुकीची वेळ नाही आहे. आणखी या याच्यामध्ये आता आपण निवडणुकीच्या कामामध्ये व्यस्त राहणं, आणखी सामाजिक कामाकडे दुर्लक्ष करणं की हे चंदगडकरांच्या दृष्टीनं उचित नाही. म्हणून श्री देवरवनाथ देवालयामध्ये सर्वपक्षीय लोकांची, सर्व चंदगडकरांची एक मीटिंग बनवली. आणखी त्यामध्ये एकमुखी निर्णय असा झाला की त्या घोषित झालेल्या निवडणुकीचा कार्यक्रम की आपण या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यायचा नाही, कुणीही अर्ज भरायचा नाही. आणि की सामुदायिक निर्णय असा चंदगडकरांच्या मार्फत घेतला की आपण त्या निवडणुकीपासून वंचित राहायचं, निवडणुकीमध्ये कोणीही अर्ज भरायचा नाही. आणखी हा जो निवडणुकीचा 2-3 महिन्यांनी निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलावा शासनाने, अशा प्रकारची एकमुखी मागणी करून की चंदगड ग्रामस्थ निवडणुकीमध्ये व्यस्त न राहता की या आपत्कालीन परिस्थितीत मार्ग काढण्यासाठी कशी मदत करता येईल याकडे सर्वांचं लक्ष आहे. आणखी सर्वांनी त्याच्यामध्ये झोकून देऊन काम करत आहे. त्यासाठी समितीचा अध्यक्ष म्हणून की त्या सर्व कार्यकर्त्यांचं, सर्व पक्षीय कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद. परिस्थिती वाढली आणि यावर्षी जास्तीत जास्त पाऊस झाला आणि या सर्व बाबीचा विचार करून ही निवडणूक पुढे ढकलावी अशी सर्व चंदगडकरांची मागणी होती. कारण का आसपास पूर आलेल्या परिस्थितीचा जर आढावा घेतला तर त्या लोकांना मदतीचे हक्क आम्ही देण्यासाठी 14 तारीख ही लास्ट होती अर्ज फॉर्म भरण्याची आणि आजच्या तारखेपर्यंत कोणीही फॉर्म भरलेले नाही. त्यामुळं सर्व चंदगडकरांचे मी अभिनंदन करतो आणि ही निवडणूक पुढे. महाराष्ट्रात इतका मोठा पाऊस झाला आणि पूर आला त्यामुळे चंदगड तालुका आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वसामान्य माणसाचं जीवन उद्ध्वस्त झालं आणि या परिस्थितीत चंदगडची निवडणूक घेणं अवघड होतं. चंदगडच्या सर्व पक्षाच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी, तरुण मंडळांनी पुढाकार घेऊन रवणात मंदिरामध्ये एक बैठक घेतली आणि आमच्या रवणा जवळचं एक वैशिष्ट्य आहे, गावची एकदा बैठक तिथं झाली की ती जो आपण निर्णय घेतो तो शेवटपर्यंत चंदगडमधील सर्व धर्माचे, सर्व पक्षाचे लोक एकत्र येऊन घेतात आणि तो शेवटपर्यंत मान्य करतात.
जसा चनगड निवडणुकीला कुणीही अर्ज भरायचा नाही असा एक मुख्य निर्णय चनगडच्या रवणनाथ मंदिरमध्ये झाला. त्यामध्ये सर्व धर्मीय सर्व पक्षाचे लोक होते. तो शेवटपर्यंत आजपर्यंत सगळ्यांनी मान्य केला आणि आज जी नगरपंचायतीची निवडणूक होती ती पुढे ढकलण्यात आलेली आहे. आमची शासनाची मागणी आहे की ही निवडणूक उन्हाळ्यामध्ये आणि 2-3 महिन्यात व्हावी अशी चनगडकरांची अपेक्षा आहे. तसंच जे आता पुरामुळे जे नुकसान झालेलं आहे सर्व चनगडकरांचं सगळीकडे तिकडे लक्ष लागलेलं आहे की बाबा पुरात जे लोक अडकले त्यांना आपण कशी मदत करायची, त्यांचे संस्थान कसे उभा करायचे यासाठी सर्व चनगडकर अहोरात्र प्रयत्न करतील. जास्त ताण पडला असता ही निवडणूक पुढे ढकलल्यामुळे प्रशासनावरचा सुद्धा ताण कमी झालेला आहे. पुन्हा एकदा चनगडकरांना धन्यवाद देतो. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे चनगड लाईचे आभार मानायचे आहेत, कारण चनगड नगरपंचायतीचं रूपांतर होण्यासाठी 4 वेळा बहिष्कार ज्या चनगडकरांनी टाकला, चनगड लाईने 4 वेळेचं जे बहिष्काराचं जे हे होतं त्यामध्ये आमच्या बातम्या प्रसिद्ध केल्या, ह्या जाहिराती दिल्या आणि प्रसिद्धी दिली आणि चनगडचं ग्रामपंचायतीचं चनगड नगर परिषदमध्ये रूपांतर होण्यासाठी त्यांचं चांगलं सहकार्य मिळालेलं आहे. तसं आजची ही निवडणूक जी नगरपंचायतीची लागलेली होती ती पुढे ढकलण्यासाठी किंवा 2-3 महिने पुढे जाण्यासाठी गावकऱ्यांनी जसे प्रयत्न केले, सर्व तरुण ज्येष्ठ यांनी जसे प्रयत्न केले तसे चनगड लाईनी प्रयत्न केलेले आहेत. त्यांचे आम्ही चनगडकरांच्या वतीनं चनगड लाईचे आभार मानतो आणि भविष्य काळात असंच त्यांनी आम्हाला सहकार्य करावं अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सर्व ह्या चनगड ग्रामस्थांना निवडणूक पुढे ढकलण्याच्या दृष्टीनं जो काही निर्णय घेण्यात आलेला आहे याच्यासाठी आमचा नक्कीच ह्या चनगडच्या जनतेला आमचा पाठिंबा असेल. आणि ह्यापूर्वी ज्या निवडणुका झाल्या त्या नगरपंचायत होण्याच्या दृष्टीने बहिष्कार पडला होता, पण ही जी निवडणूक झालेली आहे ती आत्ताच्या पूर परिस्थितीमध्ये जी लोकांना अडीअडचणी आलेल्या आहेत त्यातून त्यांना पहिला बाहेर काढण्याचा मार्ग या चनगडकरांनी अवलंबून निवडणूकच्या कार्यक्रमामध्ये न व्यस्त राहता त्या गोरगरीब जनतेची सेवा करावी ह्या दृष्टीनं हा नगरपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम पुढे ढकलण्याचा निर्णय सर्व चनगडकरांनी घेतलेला आहे. त्या निर्णयाला आम्ही युवा वर्ग व भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी. चनगड नगरपंचायत इलेक्शन लागल्यानंतर सगळे नगरपंचायतच्या इलेक्शनच्या प्रोसेसमध्ये होते. सगळ्यांनी आपापल्या परीने प्रयत्न करून प्रचार यंत्रणा आणि उमेदवारांची तयारी केली होती, परंतु मागच्या मंगळवारपासून अचानक पावसानं थैमान घातला आणि इथं पूर परिस्थिती चनगड तालुक्यात निर्माण झाली. चनगड अजरा गडिंबे सारख्या पूर परिस्थिती निर्माण झाली, इतकी निर्माण झाली की त्या परिस्थितीमध्ये लोकांना त्यांची मदत करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे हे सगळ्यांना ज्यावेळेस समजलं त्यावेळेला इलेक्शनसाठी आमचं चनगड ग्रामस्थ त्या इलेक्शनच्या सामोरं जाण्याऐवजी त्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून गेले. आणि असं महत्त्वाचं 5 वर्षाचं इलेक्शन असताना सुद्धा त्या इलेक्शनकडे दुर्लक्ष करून लोकांच्या सेवेसाठी धावून जाण्याचा जो चनगड ग्रामस्थांनी निर्णय घेतला तो अतिशय योग्य निर्णय घेतला. आणि त्याप्रमाणे आज 3 वाजेपर्यंत निवडणुकी प्रक्रियेच्यामध्ये 3 वाजेपर्यंत कुणीही अर्ज भरला नाही आणि त्या सर्व ग्रामस्थांनी की तालुक्यातील आणि तालुक्याबाहेरील लोकांना सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून सेवाभाव या दृष्टिकोनातून ह्या इलेक्शनचा अर्ज भरला नाही. पण इलेक्शन पुढे लागल्यानंतर सामोरं जाण्याची सगळ्यांची मनस्थिती आहे, पण आज असं कुठल्याही प्रकारची मनस्थिती नव्हती की इलेक्शन घ्यायचं नाही. पण हीच परिस्थिती निसर्गानं आणल्यामुळे असा चनगडवासियांना निर्णय घ्यावा लागला आणि याच्यातच चनगडवासियांची एकी आहे हे दिसून येतं. आणि अशा प्रकारच्या विकास कामासाठी सुद्धा लोक एकत्र येतील अशी मला ग्वाही वाटते, अशी मला खात्री वाटते. आणि असंच सर्व चंद्रग्रामस्थांनी एकत्र येऊन काम करावं अशी त्यांना मी विनंती पण करतो. आणि